निश्चित रूपानं गोलंदाजी पॉवरफुल ज्याची आपल्याला पाहायला मिळाली. ऋषभ फक्त 4 धावा देऊन 7 रन देऊन 4 विकेट. लाजवाब गोलंदाजी ऋषभ. आइए मैन फ्रॉम खारबाव पॉनर के तेज रफ्तार गेंदबाज ऋषभ. यस अपन एक स्वागत आणि सन्मान मानकोली गावची शान आणि टेनिस क्रिकेट बॉलचा अभिमान असलेले आपले सर्वांचे लाडके यशपाल माली दादांचं स्वागत आणि सन्मान. चॅम्पियन ट्रॉफी 2023 चे आयोजक सन्माननीय अल्ताफ अली सरांच्या शुभास्ते होत आहे. निश्चित रूपाने सर तुमच्या माहितीकरिता नुकताच यशपाल माळी यांचं या दुवादार फलंदाजी ज्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. उत्कृष्ट गोलंदाज 4 विकेट. मी विनंती करतोय सुजित तात्या शेट यांना की आपण आपल्या शुभाचा मॅन ऑफ द मॅच चॅम्पियन ट्रॉफीचा हा मॅन ऑफ द मॅच ठरणारा गोलंदाज ऋषभ काटे खूप खूप अभिनंदन. निश्चित रूपानं मॅन ऑफ द मॅचचा किताब ऋषभला दिला जातोय आदरणीय सुजितजी पाटील साहेबांच्या शुभ असते. ते एक स्वतः फास्टर बॉलर. थँक्यू सो मच सुजित पाटील तात्या शेट आपण आपली उपस्थिती दाखवली चॅम्पियन ट्रॉफी 2023 या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने मित्रांनो फार बिझी आहेत कारण की सध्याचं जर विचार केला तर लग्न सीझन देखील सुरू झालं आणि प्रत्येकी कार्यक्रमामध्ये ते उपस्थित असतात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स तेजेश. आमची रजा घेताना सुजित पाटील तात्या शेठ धन्यवाद आपण इथे उपस्थित दाखवली या चॅम्पियन ट्रॉफी 2023 या स्पर्धेमध्ये. स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अध्यक्ष अमलदादा पाटील तसेच माजी अध्यक्ष अल्ताफ बाली सर आणि सुभाजी ठाकरे आणि त्यांची संपूर्ण कमिटी आम्ही आपला आभार व्यक्त करतो आणि पुढच्या सामन्याकडे वळतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. मी थांबतो मात्र तुम्ही ऐकत राहा तेजस धोबियाचा आवाज पुढच्या मॅचसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आदरणीय संदेश पाटील सर. नुकताच सुजित तात्या यांची एंट्री आपण रॉयल एंट्री इथून मात्र पाहिली आणि जबरदस्त रॉयल एंट्री आपण इथून मात्र पाहिली आहे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते आहे अमान स्पोर्ट्स विपक्षात अंजुमन स्पोर्ट्स. अंजुमनच्या अतिरिक्त खेळाडूही आमच्या समोर जॉईन होतात. वेलकम सुस्वागतम आपलंही सरच्या स्वागत आहे. अमन स्पोर्ट्सचेही अतिरिक्त खेळाडू अगदी लहान आहेत पण जॉईन होतात. क्रिकेटची आवड ओढ त्यांना इथपर्यंत घेऊन येते. आपल्या दोघांचंही सहर्ष स्वागत आहे. दोन्हीही टीम नुकताच ज्यांच्या घरी एक एक ट्रॉफी गेलेली आहे ती टीम आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते आहे. मॅचला सुरुवात होती आहे. अमान स्पोर्ट्स टीमकडून क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि अंजुमन स्पोर्ट्स आपण पाहू शकताय एक स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय करण कासार आणि नॉन स्ट्राईकला अमजद शेखला आपण पाहू शकताय.
करण खासार ज्याची कॅच सर्वाधिक व्हायरल होताना प्रिन्स मूवीच्या मार्फत आपण पाहिली आहे, आणि कदाचित याही मैदानावर तशी कॅच घेताना दिसेल का हे पाहण्यासारखं आहे. जाऊयातही आपण मॅचच्या दिशेनं प्रथमतः गोलंदाजी करण्याकरिता. अक्षयला आणलं गेलंय, अक्षयवर सिम्मेदारी सोपत आहेत, आय थिंक स्वतः कर्णधार सुद्धा आहेत. अक्षयला आणलं गेलंय गोलंदाजी मागवड. षटक क्रमांक पहिला, पहिल्या चेंडूवर करारी प्रहार करतायत तिथे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपण पाहताय. निश्चित रूपाने एक धाव मिळते आणि खातं गुल्ल करत आहे धावसंख्या एक या अंकावर. अक्षयला आणलं गेलंय आपण पाहू शकताय. चांगली गोलंदाजी याही अमान स्पोर्ट करीता तोही हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज चांगले आहेत अमान स्पोर्ट्सचा एकंदरीत विचार करायचा झाला तर, चांगले गोलंदाज फलंदाजी तितकेच चांगले पाहायला मिळतात. अंजुमा स्पोर्ट्सचा जर विचार करायचा झाला तर गोलंदाजी भारी, फलंदाजी भारी आणि क्षेत्ररक्षणही तितकंच भारी या टीमचं परिपूर्ण संघ आहे, आम्ही ज्याचा उल्लेख सातत्याने करत आलो आहे. अक्षय पुनश एकदा सज्ज होतो षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी माग पडता यार. आस्ट्रो गॅप येतात, गॅपमधून चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं आहे. एकच धाव मिळते, धावसंख्या एकेरी धावेने वधारती आहे आणि जाऊन पोचते ती म्हणजे निश्चित रूपानं ठून या अंकावर. धावफलक सिंगल सिंगल सिंगलचा खेळ आपण इथं मात्र पाहताय. या बी सी फोर चॅम्पियन ट्रॉफी एक दर्जा आयोजन आपण इथे मात्र पाहताय. अक्षय पुनश एकदा सज्ज होतोय गोलंदाजी माघवर. समोर मात्र करण कासार, स्ट्रोक चांगला आहे, उडवलं गेलंय, दिली गेली दिशा, चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. दमदार षटकार सहा पहिल्या षटकापासून गेली अंजुमन स्पोर्ट्सनं सुरुवात इथे मात्र. यस गोलंदाजी माग पण आपण पाहू शकताय पहिल्या षटकापासून धावसंख्या जाऊन पोचली आठ या अंकावर. एकंदरीत जर का आपण बघितलं तर अंजुमन स्पोर्ट्स आणि निश्चित रूपानं अमन स्पोर्ट्सचा जर एकंदरीत जर विचार जर केला तर या वर्षामध्ये आय थिंक मी तरी दोनदा एकमेकांसमोर खेळताना या टीमला पाहिलंय. ही दुसऱ्यांदा त्यांची मॅच आम्ही एकमेकांसमोर पाहतोय अंजुमन स्पोर्ट्स आणि अमन स्पोर्ट. इमर्जनच्या बाबतीत एक जे जबरदस्त खेळी ज्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली आहे. अक्षय गोलंदाजी माघवर सज्ज होत असताना षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट स्ट्रोक उडवलंय या ही चेंडूला, हा ही चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार रॉकेट षटकार सहा सलग दोन चेंडू दोन षटकार. आधीच्या मॅचमध्ये जर का आपण बघितलं तर अकबरच्या बॅटमधून आपल्याला तीन चेंडू तीन षटकार पाहायला मिळाले. आता मात्र करण कासार आलाय, तदनंतर माजीदच्याही बॅटमधून सलग तीन चेंडू तीन षटकार आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र करण कासार आलाय, करण कासारवर जिम्मेदारी सोपवली आहे. दोन चेंडू दोन षटकार तर ठोकलेत, आता बघूयात काय होईल या बॉलवर. करण कासार त्याची कॅच व्हायरल होताना आपण पाहिले, तीन चेंडू तीन षटकार होताना व्हायरल होताना पाहायला मिळतील का. निश्चित रूपानं गोलंदाजी माघवर, गोलंदाज अक्षय पुनश एकदा सज्ज होतोय करारी प्रहार करत असताना. धावसंख्या जाऊन पोचती आहे 14 या अंकावर. गोलंदाजी माघवर गोलंदाज यार. नेक्स्ट स्ट्रोक सरळ वाटली, हा ही फटका चाललाय मुख्य मंचाला सलामी देऊन. सलग तीन चेंडू तीन षटकार करण कासार, करण कासार हेच नाव आता इथे मात्र गुंजायला सुरुवात झालीय. तीन चेंडू तीन षटकार बॅटर कोण तर करण कासार आणि करण कासार. चेंडू संपलेत आत्तापर्यंत पाच, धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या अंकावर. सलग तीन चेंडू तीन षटकार हॅट्रिक इथून मात्र कम्प्लीट करत असताना आता मात्र करण कासार जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग पहिल्या षटकापासून सुरुवात केली आहे करणनं. गोलंदाज पुनश एकदा तयार. नेक्स्ट बॉल स्ट्रोक जरूर चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि वन बाउन्स क्लिअर करून चेंडू मॉडरलाईनच्या बाहेर चौकार चार. षटक क्रमांक पहिलं संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली गेली आहे ती म्हणजे 24-24. पहिल्या षटकामध्येच धावा कम्प्लीट केल्या गेल्या 24. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना इथे मात्र बॅटर करण कासार आपल्याला पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत एकंदरीत जर का बघितलं 24 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात, वैयक्तिक 23 धावांची खेळी साकारतोय इथे मात्र स्वतः करण कासार. लाजवाब फलंदाजी अटॅकिंग बॅटिंग
चला फास्ट थोडस गेम स्पीड अप करायचं आहे. टीम आरडी आणि धनेश इलेवन कुकसे व टीम कॅप्टन आपण बी रेडी राहायचं आहे. आरडी आणि धनेश इलेवन कुकसे आपण बी रेडी राहायचं आहे. षडक क्रमांक दुसरा डिलिव्हर करण्याकरिता नवनाथला आणलं गेलं आहे. नवनाथवर जिम्मेदारी सोपवत आहेत. पावरबेचं हेही षटक आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. चलो फास्ट गोलंदाज सय्यार. स्ट्रोक चांगला आहे. अगदी अलगदरित्या फटका कन्वर्ट केला आहे. कव्वरला पोहोचला आहे. पोहोचला आहे फलंदाज. फलंदाज छाया फेकी केल्यानंतर, फलंदाज बाद करण्याकरिता फेकी केल्यानंतर पोहोचलाय कव्हरला क्षेत्ररक्षक. आपण पाहू शकताय निश्चित रूपानं एक धाव इथे मात्र मिळतीय. धावसंख्या वधारतीय ती म्हणजे जाऊन पोहोचते 25 या अंकावर. धाव फलक जाऊन पोहोचतोय. नवनाथला आपण पाहताय. चांगला गोलंदाज आहे अमान स्पोर्ट्स करिता. गोलंदाज सय्यार नेक्स्ट स्ट्रोक जरूर चांगला आहे. एकच जाव इथून मात्र पुनश एकदा मिळतीय. सिंगल सिंगल. धावसंख्या 26 या अंकावर. करण कासार पहिल्या षटकामध्ये जी बॅटिंग केली आहे ना लाजवाब. सलग 3 चेंडू 3 षटकार. तदनंतर एक चौगार अशी वाजवी खेळी इथे मात्र साकारताना पाहायला मिळतोय. काय बॅटिंग करतोय करण कासार. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अमजदला आपण पाहू शकताय. गोलंदाज सय्यार नेक्स्ट स्ट्रोक उडवलं गेलंय. दिली गेली दिशा. हा ही चेंडू सरळ चाललाय भिनार करांच्या बेटीला. आलाय षटकार 6. षटकार कन्वर्ट होतोय. धावसंख्या षटकाराच्या बढतीने जाऊन पोहोचते 32-32. जबरदस्त. याही चेंडूवर हाही चेंडू चाललाय प्रेक्षक राजाच्या भेटीला. आलाय खणखणीत षटकार 6. काय बॅटिंग आहे अंजुमन स्पोर्ट्स. आपण पाहू शकताय अगदी जो येतोय तो षटकार मारून जातोय. आधीच्या मॅचमध्ये जर का आपण बघितलं त्याच पद्धतीची फलंदाज आणि आता मात्र मले ती अंतिम चेंडूवर अंतिम षटकांमध्ये पाहायला मिळाली. नक्कीच इथे मात्र सलग 2 चेंडू आणि 2 षटकार अमजदच्या बॅटमधून पाहायला मिळेल आहेत. षटकार हॅट्रिक याही बॅटरच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल का. गोलंदाज आता मात्र गोलंदाजाच्याही मनामध्ये धडधड धडधड वाढायला सुरुवात झाली असेल. गोलंदाज तयार होतोय. यस अमजदनेही दाखवलाय आपला दमखम. हाही चेंडू पाठवलाय सर्व ऑर्डरच्या बाहेर. आलाय षटकार 6. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे अर्थातच 44 या अंकावर. आम्ही सातत्याने म्हणतो ना की ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपला चांगला खेळ आपण दाखवत आहे, पण BC4च्या जेव्हा टुर्नामेंट खेळाल ना तेव्हा मात्र आपली खऱ्या अर्थानं परीक्षा असते. जेव्हा सिटी क्रिकेट खेळाल तेव्हा आपली खऱ्या अर्थानं परीक्षा असते आणि ती परीक्षा पास करणं हे खूप गरजेचं आहे. तोनी ही फलंदाज अफलातून तुटून पडले जणू गोलंदाजांवर. गोलंदाज सय्यार नेक्स्ट बॉल खणून काढतायत. एक धाव इथे मात्र मिळतीय. जास्ती काय मिळणार नाही आहे. संदेश सर आपण जर
एकंदरीत जर का बघितलं तर करण कासारच्याही बॅटमधून आपल्याला सलग 3 चेंडू 3 षटकार आणि आता मात्र अमजदच्याही बॅटमधून षटक क्रमांकाचं संपलंय 2, धावसंख्या जाऊन पोचतीये ती म्हणजे 45-45 या अंकावर. आरके फ्रीट के ओर से अमजद आदर्श तक बनाते हैं तो फिर 5,000 रुपये का इनाम रखा है, क्या बात है. आरके का बल्ला कर रहा है हल्ला, बेहतरीन बल्लेबाजी हो रही है. फिफ्टी बनाते तो फिर 5,000, वैसे भी अच्छी शुरुआत की है. यस, आरकी का बल्ला ज्या पद्धतीने संदेश पाटील सर म्हटले आणि खऱ्या अर्थानं ट्रेडमार्क बनलंय किंवा ब्रँड बनलंय आता मात्र आरके, आणि त्याच बॅटवर करारी प्रहार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमजद लाजवाब फलंदाजी केली आहे या षटकांमध्ये, कारण कासारचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे सर, कारण प्रिन्स मूवीजच्या ऑफिशियल चॅनलला बघितलं तर ती कॅच व्हायरल झाली आहे आणि आता मात्र करणची फलंदाजी व्हायरल होताना तुम्ही मात्र पाहायला मिळेल, कारण प्रथमतः 3 चेंडू 3 षटकार पहिल्या षटकामध्ये ठोकल्यात. यस, गोलंदाजी मागवर गोलंदाज विनोदला आणले गेले षटक क्रमांक 3 डिलिव्हर करण्याकरिता. विनोदला आपण पाहत आहे, विनोदवर जिम्मेदारी सोपवत आहेत. चला विनोद, गोलंदाजी करण्याकरिता आपण थोडी सज्ज व्हायचं आहे, षटक क्रमांक 3 डिलिव्हर करण्याकरिता तयार गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल आणि कॉन्फिडन्स पहा, हा चेंडू निघून गेला आहे सर्व बाउंड्रीच्या बाहेर आलाय चौकार 4. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू क्रमांक 1 संपलाय विनोदचा. पहिल्याच चेंडूवर करारी प्रहार करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॉन्फिडन्स पहा, खूप महत्त्वाचं आहे. आणि जसा चेंडू कन्वर्ट केला गेला ना बिला अमजद त्याच्या जागेवर उभा राहताना आपल्याला पाहायला मिळाला, कारण त्याला माहिती होतं हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. हा कॉन्फिडन्स प्रत्येक फलंदाजामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. विनोदला आपण पाहत आहे, विनोदचं स्वागत केलं गेलं आहे चौकारानं आणि धावसंख्या जाऊन पोचली 49 या अंकावर गोलंदाज तयार. आई स्ट्रोक हा कॉन्फिडन्स लेवल, खी अडवलं गेलंय चेंडूला, अडवलंय असं म्हणायला हरकत नाही आहे. तोंडाजवळ आलेला घास हिसकावून घेतलाय, अगदी जवळ चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र चेंडू कलेक्ट केला गेला. एकदा मी ते धावसंख्या एकरी धाव्याने वधारती जाऊन पोचते 50-50 या अंकावर धावफलक. चेंडू संपले 2, शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज सय्यार विनोद फटका पाहिजे तसा कन्वर्ट करता आलेला नाही आहे आपण पाहू शकता करणला. निश्चित रूपानं थोडासा मिस करत आहेत या स्ट्रोकला. धाव मिळते पुनश्च एकदा 1, धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 51-51. गोलंदाज सय्यार विनोद स्ट्रोक चांगला आहे, अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक कन्वर्ट होतोय आणि हा ही चेंडू सर्व बाउंड्रीच्या बाहेर चौकारच्या. काय बोलावं तरी काय या बाउंड्रीजला, आता इतक्या साऱ्या स्ट्रोक इथून आता कन्वर्ट होत आहेत. लाजवाब बॅटिंग, धावसंख्या चौकारच्या बढतीनं 55-55. 3 षटक प्रगतीपथावर आहे आणि या 3 षटकामध्ये 55 या अंकावर धावफलक जाणं खूप महत्त्वाचं आहे. किंवा आपण एकंदरीत जर का बघितलं तर खूप चांगले स्ट्रोक आपल्याला इथं मात्र पाहायला मिळत आहेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचं आहे किंवा सर्वांनी खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाज या विनोद, नेक्स्ट स्ट्रोक सेल बॅटनी, हा ही चेंडू तिथे आहे का क्षेत्ररक्षक तैनात, आणि यस क्षेत्ररक्षक आहे तैनात. पंच इशारा अंशापर्यंत पोहोचवतील, इथून मात्र होईल विकेटचं पतन. फलंदाज बाद बॅक टू द डगआउट.
अमजदसारखा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर भावेश मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतीय आर डी विपक्षात धनेश इलेवन व टीम कॅप्टन. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचं आहे. आर डी 4440 ओवळी हे ब्रँड आहे. आदरणीय विनोदजी पाटील साहेब ज्यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते आहे आणि डेफिनेटली ती टीम आणि त्याच्या विपक्षात धनेश इलेवन कुक्से व टीम आपणही बी रेडी राहायचं आहे. गोलंदाज सय्यार नेक्स्ट मॅच स्ट्रोक चांगला आहे. अक्रॉस द लाईन स्ट्रोक कन्वर्ट केला आहे. क्षेत्ररक्षक करतोय चूक. कॅच सोडताय तिथून. एकदा काय जेल सोडला रे सोडला की मग जी फलंदाजी पाहायला मिळतीय. याआधी जी फलंदाजी झाली ती विसरता कामा नाही कुठेतरी क्षेत्ररक्षकांना. आणि आता मात्र अशा क्षणाला इथून मात्र जेल ड्रॉप होतोय. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 56 या अंकावर. या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 3 ही संपलाय. आपण पाहू शकताय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 56. अमान स्पोर्ट्स थोडंसं खडतर प्रवास करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमन स्पोर्ट्सला आपण पाहताय. येस, थोडंसं डाऊट आम्हालाही वाटलं की अमन स्पोर्ट्सच निश्चित रूपाने खेळतोय ना. कारण अमन स्पोर्ट्सचा जर विचार करायचा झाला तर याही टीमकडे फलंदाज सर्वाधिक पाहायला मिळतात. निश्चित रूपानं टिकटॉकवर ज्यांच्या नावाचा बोलबाला पाहायला मिळाला पण सध्या तरी बॅन झाल्यामुळं रील्सवर ज्यांचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतो लिस्टाल अर्थातच राजूबाई सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि निश्चित रूपानं भिवंडीमध्ये समालोचनासाठी येणं आणि राजूबा असणं मग समालोचनामध्येही बोलायला आम्हाला हरकत नाही आहे. डेफिनेटली आम्ही तुमच्या इथं पोचवू. हा स्ट्रोक पहा गोलवा टप्प्याचा चेंडू तुम्हाला डिलिव्हर करतायत. धाव मिळतीय 1 आणि यस भिवंडीमध्ये समालोचनासाठी येणं आणि राजूबाई तिथे खेळताना असणं मग म्हणायला हरकत नाही आहे. क्या बोलती भिवंडी की पब्लिक. आणि निश्चित रूपानं भिवंडी टेनिस क्रिकेट आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. एक दर्जा आयोजन आम्ही सातत्याने म्हणतो. अनेक अनेक खेळाडू या भिवंडी टेनिस क्रिकेटनी या टेनिस क्रिकेटला दिलेत. एक दर्जा लाईव्ह टेलिकास्टिंग असू द्या, एक दर्जा आयोजन असू द्या, सातत्याने भिवंडीकर या टेनिस क्रिकेट विश्वचेतकाला दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच भिवंडी प्रीमियर लीगमध्ये BC4 नी जी चॅम्पियन ट्रॉफी आयोजित केली गेली आहे विनामूल्य. हे खूप महत्त्वाचं आहे. कुठली एंट्री फी न घेता 16 संघांना इथे मात्र खेळण्याची संधी ज्यांनी दिली आणि एक वेगळं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं. त्यामध्ये आमचे अध्यक्ष अंबोजी पाटील असतील, श्री अल्ताफ बाली सर असतील, सुभाष ठाकरे साहेब असतील, संजयबाई म्हात्रे असतील, पांडुरंगजी पाटील साहेब असतील, दिनेशजी चौधरी साहेब असतील, मांगीलालजी पालीवाल साहेब असतील. ओहो द फेक ही वाईट यस डॉट बॉल आहे आपण पाहू शकताय. त्यानंतर बंटी शेळके साहेब असतील, विश्वाजी पाटील साहेब असतील, प्रमोदजी म्हात्रे साहेब असतील, शोएब मेमन साहेब असतील आणि हमीदू जमा साहेब असतील, ज्यांच्या मार्फत ही संधी आमच्या भिवंडीच्या प्रेक्षक राजाला किंवा भिवंडीच्या खेळाडूंना इतकी जबरदस्त उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी आहोत. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन स्ट्रोक कन्वर्ट होतोय. एकदा इथे मात्र मिळती आहे. थांबा दर्शवताना इथून मात्र आपल्याला निश्चित रूपानं पाहायला मिळतात. एकच जाऊन मिळेल. धावसंख्या एकेरी धावेने वधारती आहे आणि जाऊन पोचती आहे 58 या अंकावर. धावफलक मात्र जाऊन पोचले गेले. नक्कीच चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 58. स्ट्रोक जरूर चांगला आहे आपण पाहू शकताय. क्षेत्ररक्षण मजबूत. संदेश तर होताना आपल्याला पाहायला मिळतं. धाव मिळती आहे पुरुषे एकदा 1 धावसंख्या 59. एकच धाव पुनश्च एकदा मिळती आहे. नो रनचा इशारा थांबा दर्शवत आहेत. आणि
एकच धाव, धावसंख्या पुनश एकदा जाऊन पोहोचते 60-60 या अंकावर धावफलक। चेंडू संपुष्टात येतील, क्रमांक 5 चौथ्या षटकातील शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष, धावसंख्या 60 या अंकावर। निश्चित रूपाने गोलंदाज तयार, नेक्स्ट स्ट्रोक आणि झेलला आहे संधी, विकेट होईल पतन, फलंदाजांना परतावं लागेल तंबूच्या असल्याला। षटक क्रमांक 4 संपलाय, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 60 या अंकावर। निश्चित रूपाने सर बघितलं प्रिन्स मूवीच्या मार्फत लाईव्हला, तरी 1000 पब्लिक आम्ही 1000 किंवा त्याच्यापेक्षाही जास्ती लाईव्ह टेलिकास्टिंग बघितलंय, मैदानावरही आहे आणि अनेक अनेक जण इथे मात्र जॉईन होत आहेत। तदनंतर आपण बघितलं तर पहिल्या चेंडूपासून अगदी सकाळच्या संदेश पाटील साहेबांच्या अतिशय जवळचे मित्र जतीनजी भोईर साहेबसुद्धा अगदी सकाळच्या पहिल्या चेंडूपासून यूट्यूबवर आत्तापर्यंत मॅच बघतायत, आम्ही त्यांचंही खूप खूप आभारी आहोत। आणि जेवढाही प्रेक्षक राजा लाईव्हला आमच्यासमोर जोडला गेला आहे त्यांचाही खूप खूप ऋणी आहोत। जेवढाही प्रेक्षक राजा इथे मात्र आमच्यासमवेत उपस्थित होतो आहे, इथे मैदानावर येऊन मॅच बघतो आहे, कारण तुम्ही आहात म्हणून या स्पर्धेला शोभा आहे। मित्रांनो, आपण इथे उपस्थित होत आहेत, आपलंही आम्ही खूप खूप आभारी आहोत। पेयवाक पोहोचला आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 60 या अंकावर। 2 षटकांचा 2 महत्त्वाचे षटक अजूनही बाकी आहेत। आधीची मॅच जर आठवली तर यात 2 षटकांमध्ये पॉइनर स्पोर्ट्सची हालत थोडीशी बिकट होती 4 षटकांमध्ये, पण ज्या पद्धतीने 2 षटकं राहिली असताना ज्या पद्धतीने अकबर असू द्यात, तदनंतर माजिद असू द्यात, ज्या पद्धतीने ज्यांनी फलंदाजी केली आणि पॉइनर स्पोर्टला एक वेगळ्या लेवलला नेऊन ठेवला आहे। पण यावेळेस जर या मॅचचा विचार जर केला आपण तर पहिल्या षटकापासून करण आणि अमजदनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे ती लाजवाब पाहायला मिळाली आहे। जर 2 षटकं बघितली, तिसरा आणि चौथं षटक, तर थोड्या कमी धावा पाहायला मिळाल्यात आणि अजूनही 2 षटकं बाकी आहेत। या 2 षटकांमध्ये काय पाहायला मिळेल हे कुठेतरी मात्र इथे पाहण्यासारखं आहे। मग निश्चित रूपानं सर का जास्तीत जास्ती धावा कन्वर्ट झाल्या आणि मॅच अटीतटी जी झाली तर मग प्रश्न विचारायला हरकत नाही आहे, क्या बोलती भिवंडी की पब्लिक। आणि यस, तो प्रश्न इथून मात्र विचारला जाईल का हे पाहण्यासारखं आहे। त्याच या वाक्याचे करते धरते रिलसार राजू भाईसुद्धा मैदानामध्ये आपल्याला आता मात्र पाहायला मिळत आहे। बघा, प्रत्येकाचं प्रोफेशन वेगळं, पण क्रिकेटसाठी सर्व एकत्र येताना पाहायला मिळतात। स्वतः विकेटकीपर यष्टीरक्षकाची भूमिका निभवताना आपल्याला आता मात्र राजूभाई पाहायला मिळतात। यस, थर्डमॅनला जाताना आपल्याला ते पाहायला मिळतील, शॉर्ट थर्डमॅनला त्यांना तैनात केलं गेलं आहे। यस, अंतिम षटक, माफ करा, अंतिम दुसरं म्हणजे 5वं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मागवर आणलं गेलं आहे, विनोदला आणलं गेलं आहे, विनोदवर जिम्मेदारी सोपवतायत। कशा पद्धतीनं विनोद ही जिम्मेदारी पार पाडताना आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल। वैयक्तिक आय थिंक दुसरं षटक हाताळतो आहे आणि सांघिक 5वं षटक हाताळण्याकरिता विनोदला आमंत्रित केलं गेलं आहे। चलो विनोद, गोलंदाजी ट्रॅकवर आपण इथे मात्र सज्ज व्हायचं आहे षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता। गोलंदाज तयार, स्ट्रोक चांगला आहे पहिल्या चेंडूवर, गिली एलिया दिशा या चेंडूला, चेंडू निघून चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय षटकार 6। विनोदचं आधीचं षटक जर बघितलं तर आधीच्या षटकामध्ये चौकारानं त्याचं स्वागत केलं गेलं होतं, तोच विनोद आता मात्र त्याचं स्वागत केलं गेलं षटकारानं, कन्वर्ट होतोय षटकार, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 66-66 या अंकावर। स्ट्राईकला आता मात्र करण कासार आपल्याला पाहायला मिळतोय, 3 चेंडू 3 षटकार ज्याच्या आपल्याला पाहायला मिळाले आता तोच ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर षटकार, पुन्हा एकदा तेच इतिहास पाहायला मिळेल का गोलंदाज तयार। एक स्ट्रोक, थोडासा चेंडूची उंची खाली ठेवली गेली आहे त्यामुळे खेळताना थोडासा त्रास उद्भवला गेला, मिसफील्ड होताना पाहायला मिळतं, केला गेलाय फायदा आणि पुन्हा एकदा मिस केलं गेलं। क्रिकेटमध्ये फिटनेस किती आहे महत्त्वाचं इथे मात्र दिसताना आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे धावा टोटली घ्यायच्या तरी किती, 4+2 म्हणजे टोटली 6 धावा इथे मात्र मिळत आहेत। धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 6 धावेच्या बढतीनं, त्या म्हणजे 72 या अंकावर। 4 धावा सौकाराच्या स्वरूपात मिळाल्या आणि 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात। मी म्हटलं ना, हे आहे भिवंडी टेनिस क्रिकेट, एक जबरदस्त टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं। करण कासारचा जर विचार करायचा झाला तर वैयक्तिक 39 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आणि संदेश सर म्हणजे
अर्धशतकाकरिता फक्त आणि फक्त 11 धावांपासून दूर राहताना पाहायला मिळतोय इथे मात्र करण कासार. करण कासारचं अर्धशतक इथून मात्र पूर्ण केलं जाईल का हे मात्र पाहण्यासारखं आहे. करण कासार ब्रँड आता मात्र बनला आहे अंजुमन स्पोर्ट्सचा, ब्रँड आता बनला या भिवंडीचा. पाहूया ते अर्धशतक त्याचं मात्र पाहायला मिळेल का. नेक्स्ट चेंडू ओ मिस केल्या गेल्या गेल्या आहे, दिशा भरकटली गेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पण सामच्यापर्यंत दर्शवतील. धाव मिळेल, एक धावसंख्या जाऊन पोचती आहे 73-73 या अंकावर धावफलक. 3:14 झालेली आहेत. फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, फेक पाहायला मिळते. इथे मात्र निर्धाव शेडू संपुष्टात येतील 5व्या षटकातील 3 धावसंख्या 73. हॅलो हॅलो शेख, हॅलो शेख, हॅलो. थोडासा टेक्निकल इश्यू आणि आमच्यापासून थोडंसं तुम्ही तुमच्यापासून आम्ही दुरावलं गेलो. फेक निर्धाव आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार, स्ट्रोक चांगला. जसा चेंडू बॅटच्या रडारमध्ये तसा डायरेक्टली फेकून दिला या चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर. आलाय बिग बिग यूज सिक्सर 6 धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोचती गेली आहे 5 चेंडूच्या समाप्त्यानंतर 79 या अंकावर. वैयक्तिक धावा जर करण कासारच्या बघायच्या गेल्या तर 45 अर्धशतकापासून फक्त 5 धावांपासून दूर राहतोय ब्रायन फ्रॉम अंजुमन करण कासार. काय फलंदाजी, काय फलंदाजी होताना पाहायला मिळते आहे सर. चेंडू संपलेत 5 धावसंख्या, यस अर्धशतकाकरिता फक्त आणि फक्त अजूनही 5 धावांची आवश्यकता भासतीय. नक्कीच सैबाज भाईला आपण जर बघितलं तर काफी खुश, खूप खुश पाहायला मिळत आहेत. करणच्या बॅटिंगवर आपल्याला पाहायला मिळत आहेत जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या 79 अंकावर धावफलक मात्र चौं पोचलं गेलं आहे अंजुमन स्पोर्ट्स. आणि जेव्हा जेव्हा सर इंटरव्ह्यूला गेल्यावर त्यांना प्रश्न विचारला ना की किती धावा बनवाल, गोलंदाजी मागपर गोलंदाज तयार. स्ट्रोक जरूर चांगला आहे, फटका फसलाय की काय की जेल, महत्वाची जेल. करण कासार सारख्या फलंदाजाची जेल केली गेली इथून मात्र ड्रॉप. खूप मोठी चूक, खूप मोठी चूक अमन स्पोर्ट्सकडून होताना पाहायला मिळती आहे. जेल ड्रॉप केला गेलाय, 2 धावा मिळतील, धावसंख्या जाऊन पोचती आहे 81-81. चेंडू संपुष्टात येत आहेत आत्तापर्यंत. षटक क्रमांक 5 संपलाय, धावसंख्या जाऊन पोचली 81. आणि वैयक्तिक धावा जर बघायचं झालं करण कासारच्या 47 3 धावांपासून दूर राहत आहे. सर निश्चित रूपानं जेव्हाही अंजुमन स्पोर्ट्सला आपण जातो ना नाणेफेक करण्याकरिता, तेव्हा अंजुमन स्पोर्ट्सच्या कुठल्याही फलंदाजाला किंवा माफ करा कुठल्याही कॅप्टनला विचारलं किती धावा मिळवाल तर त्यांचं एकच उत्तर असतं जादा से जादा. आणि निश्चित रूपानं ज्यादा से ज्यादा म्हणजे किती, तर आता मात्र अंजुमन स्पोर्ट्स या BC4 चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दाखवून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 81 धावा. जबरदस्त स्ट्रोक कन्वर्ट करत असताना आता मात्र पाहायला मिळत आहेत इथे मात्र हे बॅटर न्यू गोलंदाज. अंतिम षटक हाताळण्याकरिता दैवतला गोलंदाजी मागपर आणलं गेलं आहे षटक क्रमांक अंतिम 6 षटक हाताळण्याकरिता. दैवतला आणलं गेलंय आपण पाहू शकताय. दैवत मॅन फ्रॉम इताडेचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार दैवत. हो, वेग पहा सर चेंडूमध्ये. फलंदाजाला बॅट फिरवायलाही वेळ घ्यावा लागला. जबरदस्त वेग
विकास वाच्छा म्हणून दैवतचं नाव घ्यायला हरकत नाही आहे. निश्चित रूपानं सर एकदा मिळते धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे अर्थातच 82 अंकावर. चला गेम स्पीडअप करा मित्रांनो. चेंडू क्रमांक एक संपलाय धावसंख्या 82 82 अंकावर धावफलक जाऊन पोचले. संदेश सर जबरदस्त स्ट्रोक कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथून दैवत गोलंदाजी माग पडत यार. नेक्स्ट बॉल दैवतच्या या चेंडूवर आलाय षटकार. हा अर्धशतक नाहीये, हा षटकार नाहीये, तर आलाय अर्धशतक ठोकणारा षटकार. कारण बॅट एकदा उंच करायची आहे. पहा ज्या मैदानाने आपल्याला ओळख दिली, ज्या मैदानाने आपल्याला क्रिकेट खेळायला शिकवलं, अर्धशतक झाल्यानंतर त्या मैदानाच्या पाया पडणं खूप गरजेचं आहे. आणि ते दर्शवत असताना इथून मात्र करण कासार. त्याच्यानंतर जर राजूभाईंना आपण बघितलं ना खेळाडू वृत्ती काय असते, भलेही आपल्या विरोधात अर्धशतक ठोकलंय त्याचं अभिनंदन करणं खूप गरजेचं आहे. हे आहे मित्रांनो भिवंडी टेनिस क्रिकेट. जेवढाही प्रेक्षक राजा आमच्या लाईव्हला पाहतोय ना, म्हणून आम्ही भिवंडी टेनिस क्रिकेटचा उल्लेख का करतो ना, पहा जरूर त्यांनी मैदानाला पाया पडला. अर्धशतक इथे मात्र या BC4 चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दुसरं अर्धशतक पाहायला मिळाल. यस BC4 कारण सर गावातले मी तुम्हाला नक्कीच इशारा देतोय, नक्कीच एक उदाहरण पोचवीन BC4च्या बद्दलही. एक धाव इथे मात्र मिळते धावसंख्या एकेरी धाव्याने वधारती आणि जाऊन पोचते ती म्हणजे निश्चित रूपानं 89 या अंकावर. सर एक हिरा असतो ना, एक हिरा आल्यावर एक कमी चमक असते, पण असंख्य हिरे जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा चमक जी पाहायला मिळते ती BC4च्या ज्या टीम्स आहेत ना त्यामध्ये पाहायला मिळतात. कारण प्रत्येक गावातील एक एक खेळाडू नामांकित खेळाडू इथे मध्ये खेळताना दिसतोय आणि त्या नामांकित खेळाडूंच्या समोर खेळणं आणि अर्धशतक ठोकणं खूप कठीण असतं. करण का सर कॉंग्रॅच्युलेशन. चेंडू संपले 3, शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. नेक्स्ट बॉल फटका जरूर चांगला आहे. स्वतः गोलंदाज पोहोचतोय. जज करताना थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतं. एक धाव पाहायला मिळते. धावसंख्या एकेरी धाव्याने जाऊन पोहोचते 90 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा राजूभाईंचाही उल्लेख करू. खेळाडू वृत्ती खूप गरजेचं आहे, अभिनंदन करणं. यस स्पोर्टमॅन स्पिरिट ज्याला म्हटलं जातं ते दर्शवताना इथून मात्र राजूभाई आपण त्यांनाही पाहू शकता. चेंडू संपले 4, धावसंख्या 90 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलं गेलंय. चला टीम RD आणि टीम धनेश इलेवन नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. टीम RD आणि धनेश इलेवन उडवले गेलंय या चेंडूला. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार नक्कीच सहबाज भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय या अर्धशतकासाठी. ते आम्ही पोहोचवतोय. नक्कीच इथे मात्र 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 96 या अंकावर धावफलक असताना हा चेंडू उडवला गेलाय. फटका फसला गेला इथे. विकेटचं बदन होईल. षटक क्रमांक 6 संपलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली गेली ती म्हणजे 96. विजयाकरिता 97 धावांचं आव्हान अगदी बिग. संदेश सर विचार करायचा झाला तर 97 धावांचं आव्हान म्हणजे खूप मोठं आव्हान इथे मात्र समोर ठेवलं गेलं आहे. 97 धावांचं आव्हान पार करतील का ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील. संदेश पाटील सर थँक्यू. चला टीम RD आणि त्याच्या विपक्षात टीम धनेश इलेवन बोथ टीम्स आपण बी रेडी राहायचं आहे. थँक्यू.
चला आरडी टीम कॅप्टन नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचं आहे नाणेफेक कक्षामध्ये. आरडी टीम कॅप्टन ट्रिपल 4-0 आरडी टीम कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे. मी आदरणीय वालचंदजी जाधव साहेबांना विनंती करतो आहे. जाधव साहेबांच्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. कॉलिंग कोण देतं? आर डी 4-0 कर्णधार प्रज्वल दळवी इथून मात्र कॉल देत आहेत. छापा असा कॉल आला आहे आणि यस काटा आपल्याला काटा पाहायला मिळाला. मी मान्यवरांना विनंती करतो आहे आपण मुख्य मंचावर स्थानापन व्हायचं आहे. नाणेफेक विन झाला आहे धनेश इलेव्हन संगम. सर्वप्रथम कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय नाणेफेक जिंकल्याबद्दल. नाणेफेक जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारलाय. जी आधी सकाळच्या 17 टीम होती तीच आहे की काही बदल पाहायला मिळणार आहे? नाही, सेम टीम. आज अभिनव पाटील खेळताना दिसणार नाहीयेत, कदाचित तुमच्या टीममधून थोडी त्याची कमी भासतीय का? हो, भासते. नक्कीच BC4 या चॅम्पियन ट्रॉफीबद्दल काय म्हणाल आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? कारण आपण ग्रामीण क्रिकेट सातत्याने खेळत आलो आहे, पण आता मात्र एक वेगळी परीक्षा असते सिटीमध्ये खेळत असताना, आणि जिथे एवढं भव्य दिव्य मैदान तुम्हाला उपलब्ध करून दिलं आहे, काय म्हणाल BC4 कमिटीबद्दल? खूप चांगलं आयोजन केलं आहे, खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आभार आहे त्यांचे. नक्कीच धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. RD 4-0 प्रज्वल दळवी एक नावलौकिक आला येणारा उदयास येणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रज्वल, कॉलिंग तुझ्याकडून होतं पण नाणेफेक त्यांच्या बाजूनी गेली आहे, थोडीशी निराशा आहे का? हो, नक्कीच. जर नाणेफेक विन झाला असता तर कोणता निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षण केलं असत. पण आता वाटेला तुमच्या फलंदाजी आली आहे, किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न तुमच्याकडून असेल? जास्तीत जास्त धावांपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. निश्चित रूपाने प्रज्वल, तुझाही विचार करायचा होतो, कवाड अंबाडी असोसिएशनमध्ये सातत्याने खेळताना आम्ही तुला पाहिलं आहे, पण आज मात्र सिटी क्रिकेटमध्ये खेळतो आहे RD 4-0 आणि 4-0 खेळताना तू पाहायला मिळतो आहे. BC4 चॅम्पियन ट्रॉफी, अनेक BC4 टुर्नामेंट आपण पाहिलेत, पण चॅम्पियन ट्रॉफी, चॅम्पियन होण्याचे मान इथून तुम्हाला मिळतो आहे. या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळताना कसं वाटतं आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं वाटतं आहे आणि आयोजन पण खूप चांगलं आहे आणि खेळण्यासाठी मजा येते खूप. नक्कीच धन्यवाद, बेस्ट ऑफ लक असेल तुम्हालाही. तर नाणेफेक कक्षामधून जर का आपण बघितलं तर नाणेफेक जिंकला आहे धनेश इलेव्हन संघ. प्रथमतः क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारला आहे. RD 4-0 संघाला फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केले गेले. पाहूया नेक्स्ट बिग मॅच आपल्या भेटीला येईल. तुर्तास नाणेफेक कक्षामधून आम्ही थांबतोय, तुमच्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील. या भिवंडीचा बुलंदा आवाज अर्थातच संदेश पाटील सर, थँक्यू, थँक्यू सो मच. बहुत बहुत धन्यवाद तेजस. काफी बड़ा टोटल रखा यहाँ पर अंजुमन स्पोर्ट ने, काफी बेहतरीन बल्लेबाजी की थी करण ने इस टूर्नामेंट का दूसरा. पहला बिलाल ने जड़ा था अर्धशतक और आज दूसरा करण से बल्ले से आता हुआ. अच्छी बल्लेबाजी, अमजद ने भी अच्छी बल्लेबाजी की अपनी टीम के लिए. 97 टारगेट अब चेस करने के लिए बिल्कुल तैयारी के साथ मैदान के अंदर आप देख रहे हो शादाब और साथ ही साथ अक्षय. गेंदबाज बिल्कुल तैयारी करते हुए मैच की शुरुआत होती भी बल्लेबाज बिल्कुल तैयार. स्ट्राइक पे बल्लेबाज है अक्षय पाटिल, पहली गेंद लेकर गेंदबाज बिल्कुल तैयार. कासिम, पहली गेंद काफी अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के करीब गेंद थी, काउ कॉर्नर में खेल दिया फील्डर काफी दूर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकलती हुई 4 रन. खूबसूरत शुरुआत करते अपनी टीम के लिए बल्लेबाज अक्षय. काफी बड़ा टारगेट है और साथ ही साथ पहली गेंद पर अटैक करते हुए गेंदबाज के अगेंस्ट अक्षय. कासिम गेंदबाज,
कासिम फिर से एक बार तैयार गेंदबाजी के लिए। सामने बल्लेबाज अक्षय पाटिल बिल्कुल तैयार। काफी दर्शक जुड़ चुके, सभी का हार्दिक स्वागत। ये लंबा स्ट्रोक लेने की कोशिश की थी लेकिन मौका बना था वहां पर, अमजद थे विकेटकीपर। कीपर छुट्टा हुआ सपना टूटा हुआ गेंदबाज का, एक रन पूरा करते हुए बल्लेबाज अक्षय। स्कोर 5 रन बिना विकेट के नुकसान पर। हमारे एक्सपर्ट स्कोरर ओम पाटिल आपको जुड़ना है कमेंट्री बॉक्स में। गेंदबाज बिल्कुल तैयार फिर से एक बार। सामने अच्छे बल्लेबाज है शादाब, लंबे स्ट्रोक खेल सकते हैं। सामने की ओर खेलना चाहते थे, पूरी तरह बल्ले पीने आई गेंद, लॉन्ग अप के फील्डर लॉन्ग ऑन में जाकर इस फील्ड करते हुए गेंद पर। स्कोर 6 रन, धीमी शुरुआत। पहली गेंद पर 4 रन आने के बाद 2 गेंदे सिंगल रन बनते हुए। BC4 ऑर्गेनाइज कमेटी चैंपियन ट्रॉफी 2023 दूसरा दिन इस टूर्नामेंट का। अच्छी गेंद, यॉर्कर गेंद थी, वाइड यॉर्कर थी। एक रन पूरा करते हुए बल्लेबाज, अच्छी गेंदबाजी। पावर प्ले चलता हुआ, P1 का ये ओवर चलता हुआ। कासिम अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। अगली गेंद लेकर फिर से एक बार मुड़ते हुए सामने की ओर खेला गेंद को, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। स्टैंड एंड डिलीवर, 6 रन से अब स्कोर आगे बढ़ता हुआ। हमारे स्कोरर ओम पाटिल बता रहे हमें तेरा रन। सादा फिर से एक बार खेलने के लिए तैयार। ओ क्लीन बॉल, डांडी गोल, बोल्ड विकेट, कमबैक करते हुए गेंदबाज। ओवर की समाप्ति हो चुकी है, आखिरी गेंद पर यह देखिए विकेट, परफेक्ट यॉर्कर, मिडल स्टंप पे गेंद, डंडा गया शेयर करने। अच्छी गेंदबाजी, रन खर्च किए 13 लेकिन एक विकेट मिला। शादाब लौटते हुए डगआउट में, नए बल्लेबाज परेश। गेंदबाजी में परिवर्तन, दूसरा ओवर डालने के लिए बिल्कुल तैयार विशाल। 97 रन बनाने हैं 6 ओवर में, पहले ओवर में 13 रन बने। शुरुआत तो अच्छी हुई है लेकिन विकेट भी हासिल किया है यहां पर अंजुमन स्पोर्ट ने। अक्षय बिल्कुल तैयार, पहली गेंद लेकर विशाल। पहली गेंद ऑन साइड में खेलना चाहते थे, आवाज देर का अपील होता हुआ, यस आउट होकर लौटे हुए डगआउट में। अक्षय अब निराश करते हुए अपनी टीम को, पिछले 2 गेंदों पर 2 विकेट। अंजुमन स्पोर्ट का यह क्रिकेट है। अच्छी गेंदबाजी की शुरुआत करते हुए विशाल, यंग स्टार गेंदबाज, निराश कदमों से लौटते हुए अक्षय पाटिल। नए बल्लेबाज दैवत, काफी मशहूर क्रिकेटर है, मैन फ्रॉम इतारे, ग्रामीण क्रिकेट में काफी अच्छा क्रिकेट खेलते हो आप। BC4 चैंपियन ट्रॉफी में किस तरह शुरुआत करते हैं, जिस तरह पिछले इनिंग में करण कासार ने काफी बेहतरीन बल्लेबाजी की थी। इस टूर्नामेंट का अर्धशतक उन्होंने जड़ा था। कल के दिन बिलाल ने 64 रनों की पारी खेली थी महिंद्रा स्पोर्ट के लिए। हमारे दोस्त ढूंढा वडोली से यहां पर पहली गेंद से है जतिन भुईर, आपका भी हार्दिक स्वागत है फिर से एक बार।
अगली गेंदलेकर विशाल राइट हम ओवर द विकेट से सामने दैवत खेलने के लिए बिल्कुल तैयार। अच्छी गेंद ऑफ स्टंप के करीब गेंद को रखा था वाइट का न, ये गेंद था लेकिन थोड़ी सी अंदर आती हुई गेंद। रिप्ले में बता रहे हमारे ऑपरेटर काफी डेंजर गेंद थी ये, करीब ऑफ स्टंप की जो वाइट की पट्टी उसके लगभग बाजू से गेंद आती हुई लाइन में गेंदबाजी होती हुई विशाल द्वारा राइट हैंड ओवर द विकेट से सामने की ओर खेलना चाहते थे। हवा में गेंद है और फील्डर गेंद के नीचे और ये देखिए लगभग दो जन पहुंचे थे वहां पर लेकिन कैच छुट्टा हुआ सपना टूटा हुआ अंजुमन स्पोर्ट टीम का विकेट मिल सकता था। एक रन पूरा करते हुए दैवत दैवत को जीवन दान देना काफी महंगा पड़ सकता है। दैवत अपने ले में आएंगे तो फिर ये रन बन सकते हैं। मशहूर क्रिकेटर है। अगली गेंद अब ये ऑन साइड में खेला है गेंद को लॉन्ग ऑन का फील्डर गेंद के नीचे आ रहा है अब नहीं गलती होंगे मेरे ख्याल से करण थे वहां पर बेहतरीन कैच आउट होकर लौटे हुए बल्लेबाज परेश तीसरा विकेट यहां पर। ये देखिए करण आए थे पिक्चर में काफी बेहतरीन कैच पकड़ी उन्होंने उन्होंने कहा पहले कि ये मेरा कैच है ये कॉल होना जरूरी था पिछले गेंद पर जहां पर निराश हुए थे सहबाज भाई। नए बल्लेबाज आप जाते हुए नवनाथ सबसे पहले तो अच्छी बल्लेबाजी की अंजुमन स्पोर्ट ने और साथ ही साथ गेंदबाजी भी अच्छी की है। विकेटकीपर अमजद गेंदबाज बिल्कुल तैयार विशाल नए बल्लेबाज तैयार होते हुए नवनाथ आते ही लंबा स्ट्रोक लेने की जरूरत यहां पर लेकिन ये देखिए और एक विकेट क्या हो रहा है जो आ रहा है वो वापस जा रहा है अच्छी गेंदबाजी हो रही है। ये देखिए ऑन साइड में खेलना चाहते थे टॉप एज और वहां पर बेहतरीन कैच और एक सफलता मिलती हुई अंजुमन स्पोर्ट टीम को। जिस तरह की तैयारी हो रही है ना अमजित की ऐसा लग रहा है कि अगला ओवर वही डालने वाले पहले तो उन्होंने रनअप लिया अब आर्म्स फ्री कर रहे हैं थ्री ब्रदर्स आरके के गैसुद्दीन शेख बिलाल अमजद शेख काफी चर्चा में टेनिस क्रिकेट बॉल में नए बल्लेबाज विशाल चार विकेट 14 रन शुरुआत काफी अच्छी की थी टीम ने कठिनाइयों में अब टीम पूरी तरह अमान स्पोर्ट गेंदबाज विशाल सामने भी विशाल ही है सामने खेला है फील्डर है छोड़ दिया मेरे ख्याल से कासिम देवा पर वो कहते हैं ना नींद पूरी नहीं हुई उनकी क्या छुट्टा हुआ फिर से एक बार स्कोर अटकता हुआ 14 रन दौर की समाप्ति दो पावर प्ले समाप्त हो चुके रन संख्या 14 मेरे ख्याल से पहले ओवर में 13 थे और इस ओवर में 3 विकेट और 1 रन क्या बात है लाजवाब गेंदबाजी विशाल की अच्छी गेंदबाजी पूरी तरह मैच पर मजबूत पकड़ है लेकिन कुछ भी हो सकता है अभी भी 4 ओवर फेंकने बाकी है। अमजद गेंदबाज बिल्कुल तैयार होते हुए तीसरे ओवर के लिए अमजद शेख उन्होंने बल्लेबाजी काफी अच्छी की अपने टीम के लिए 3 6 2 चौकार मारे थे उन्होंने 4 सिंगल के साथ तीस रन बनाए थे उन्होंने लेकिन उनसे अच्छी इनिंग तो करण कासर ने खेली थी काफी बेहतरीन बल्लेबाजी की थी उन्होंने। समय के बारे में ध्यान रखना अंजुमन स्पोर्ट टीम प्लीज इसके बाद काफी बड़ा मुकाबला होना बाकी है। अमजद पहली गेंद लेकर
पहली गेंद ऑफ स्टंप के करीब रखी थी, अच्छा स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ, लॉन्ग अप पर फील्डर मौजूद है, एक सिंगल रन, अच्छी फील्डिंग, सिंगल से कुछ नहीं हो सकता, लंबे स्ट्रोक लेने जरूरी है। मुन्ना थे वहां पर, अच्छी फील्डिंग की थी उन्होंने। अमजद बायत के गेंदबाज मुड़ते हुए फिर से एक बार, ओ यॉर्कर गेंद थी, बेहतरीन गेंदबाजी कर रहे गेंदबाज। अच्छी गेंदबाजी हो रही है, बांधे रखे बल्लेबाजों को, अगली गेंद लेकर फिर से एक बार, ये गेंद अब सामने खेला, लॉन्ग आर्म पर फील्डर है वहां पर, फील्डिंग अच्छी हो रही है, सिंगल रन फिर से एक बार, 97 रन बनाने हैं, यहां से लंबे स्ट्रोक जरूरी है। अब दैवत को अपने हाथ खोलने होंगे, तीन गेंदे खेले, दो रन बनाए अपनी टीम के लिए अब तक। अमजद अगली गेंद लेकर, दैवत बल्लेबाज को बिल्कुल सही समय है अब टेस्टिंग के लिए दैवत के लिए। ये देखिए दैवत आप शुरू हो चुके, गेंद जारी है स्क्वायर लेग के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। दैवत दोस्तों काफी मशहूर बल्लेबाज है, ग्रामीण क्रिकेट में काफी बड़ा नाम है इनका, ओम साई लोनार एसोसिएशन में खेलते हैं और ऊंचा खेलने के लिए माने जाते हैं, और काफी लंबा स्ट्रोक है, 6 रन मिले। अब जान जा यहां पर बोल सकते हैं अमान स्पोर्ट में जान आई अब इस सिक्सर से। फिर से एक बार कड़क स्ट्रोक, काउ कॉर्नर पर फील्डर है, फील्डिंग अच्छी है, एक सिंगल रन। इस टूर्नामेंट के फोकस मैन अल्ताफ बाली सर, साथ ही साथ अमोल पाटिल, सुभाजी ठाकरे, संजय भाई मात्रे, साथ ही साथ बंटी शेलके, दिनेशजी चौधरी, मांगीलाल पालीवाल, विश्वजी पाटिल, प्रमोदजी मात्रे, शोएब मेमन, हमीदुजा भाई, इन सभी ने काफी मेहनत लेकर इस कम्युनिटी को एकता पावर दी है, मैं इतना ही कर सकता हूं। और की समाप्ति हो चुकी है, 3 ओवर की समाप्ति पे रन संख्या है 24 रन, 8 का रन रेट चलता हुआ हमारे एक्सपर्ट स्कोरर बता रहे ओम पाटिल। अब यहां से 18 गेंदे 73 रन, 73 रन बनाने, कमिंग सून काफी टूर्नामेंट है, लेकिन ये पहला टूर्नामेंट, पहला फॉर्मेट हो रहा है BC4 फॉर्मेट से चैंपियन ट्रॉफी। अब कंटिन्यू रखा है विशाल को गेंदबाजी के लिए, उन्होंने पहला ओवर फेंका था अपने टीम के लिए, 13 रन खर्च किए थे, और सॉरी उन्होंने 3 विकेट और 1 रन खर्च किया था। फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार, सामने विशाल, स्विच इट, फील्डर काफी दूर है, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। शुरुआत काफी अच्छी की थी अमन स्पोर्ट ने, लेकिन उसके बाद फिर से एक बार कनबक विशाल का, अब फिर से एक बार अटैक हो रहा है अब विशाल के ओर में। अगली गेंद इस ओर की, फिर से एक बार ऑन साइड में, गेंद को उड़ा दिया, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। काफी बेहतरीन सिक्सर यहां पर, आइए देखते हैं रिप्ले में। अच्छी गेंद थी, पूरी तरह बल्ले के बीच में, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए। ये देखिए भावेश पवार अब मैदान के अंदर नहीं है, लेकिन मैदान के बाहर भी उन्होंने अच्छी कैच पकड़ी। हर तरफ भावेश की चर्चा होती भी, फिर से एक बार लंबा स्ट्रोक लेना चाहते थे आप, वहां पर डॉट गेंद, कम बैक करते हुए गेंदबाज, स्कोर 34 रन, 4 विकेट के नुकसान पर। चौथे ओवर का खेल जारी है, फिर से एक बार अच्छा स्ट्रोक, लेकिन फील्डर है वहां पर, रनआउट का खतरा, चुरा लिया वहां पर रन।
अब दूसरा भी लेना चाहते लेकिन मना किया। दैवत नौ रन पर खेल रहे, दैवत 14 गेंदी बची है और 62 रन चाहिए। मिशन काफी कठिन है लेकिन बन सकते हैं। ये देखिए मौका था वहां पर अमजद को, आज अंजुमन ने 3 कैच छोड़े। बल्लेबाजी तो काफी अच्छी की उन्होंने, गेंदबाजी भी अच्छी की, फील्डिंग भी अच्छी हो रही है, लेकिन ये कैच जो है ना 3 मरतबा छूटी है। टीम में 15 जन खेल रहे, उनमें से 11 मैदान में है, 2 हमारे साथ है और 1 डगआउट में, वो भी सोच रहे होंगे मौका जरूर मिलेगा अगले मैच में। अच्छा स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ, गेंद जा रही है अब खाली क्षेत्र में, काफी दूर फील्डर है, क्रिकेट कम फुटबॉल यहां पर ज्यादा। मनी नहीं हो रहा दैवत का, दूसरा रन लेने की कोशिश ही नहीं हो रही है। सिंगल रन और की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति पे रन संख्या 36 रन। बारह गेंदे 61 रन चाहिए अब मैच जीतने के लिए। 12 गेंदों में 10 सिक्सर, क्या मार सकते हैं बल्लेबाज? आइए देखते हैं। गेंदबाज अमजद फिर से एक बार अच्छी गेंदबाजी की थी उन्होंने, लेकिन विकेट नहीं मिला उन्होंने अभी तक। क्या इस ओवर में विकेट मिल सकते हैं उनको? अच्छी गेंद सामने खेला है, लॉन्ग ऑफ पर मुन्ना है, फील्डिंग अच्छी है, 1 सिंगल रन। तीनों ही भाई चले चैंपियन ट्रॉफी में। सबसे पहले तो कल महिंद्रा में बिलाल ने अपना अर्धशतक बनाया, 64 रन बनाए अपनी टीम के लिए। आज गैसुद्दीन ने गेंदबाजी अच्छी की, आज अमजद भी बल्लेबाजी अच्छी की और गेंदबाजी भी। ओ काफी रफ्तार बड़ी गेंद थी, ये देखिए सहायता था अब गेंद के पीछे, लेकिन भावेश ने गेंद को उठाया 2 रन पूरे होते हुए। काफी मैच से दूर जाती हुई टीम अब अमान स्पोर्ट। दोस्तों कहीं मत जाइए, काफी बड़ा मुकाबला होने जा रहा है इस मैच के बाद। आरडीटी पर 4-0 ओली और साथ ही साथ धनेश लंकुक से काफी समय के बाद ये बड़ा हिट आता हुआ सिक्सर, गेंद बाउंड लाइन के बाहर जाती हुई। काफी संघर्ष कर रहे बल्लेबाज, अच्छी गेंदे हैं उनको सम्मान दिया जा रहा है, खराब गेंदों को बाहर मारा जा रहा है। काफी अच्छी गेंदबाजी की है अब तक अंजुमन स्पोर्ट ने। कल दोस्तों कल का लॉर्ड भी आपके साथ शेयर करना चाहूंगा मैं इस मैच के बाद। ओ विकेट करना चाहते थे और ये देखिए आउट, विकेट मिलता हुआ। इस विकेट की कमी थी अमजद के लिए, बल्लेबाजी अच्छी की थी उन्होंने, विकेट कहीं ना कहीं नहीं मिला था पहले ओवर में, लेकिन ये प्लम एलबी रमेश सर बताते हुए कि आपको लौटना होगा डगआउट में। विकेट हासिल करते हुए अमजद पूरी तरह दबाव अमन स्पोर्ट टीम के ऊपर। अब नए बल्लेबाज सोमनाथ फेमस यो, क्या वो सिग्नेचर स्ट्रोक खेल सकते हैं? काफी फेमस है बल्लेबाज, काफी अच्छे बल्लेबाज भी है, कभी कभार वो कैप्टन भी बने थे, लेकिन अब पोजीशन काफी मेरे ख्याल से 7 नंबर पे आए हो बल्लेबाजी के लिए। क्या दबाव में अच्छी बल्लेबाजी करेंगे? आने वाले टूर्नामेंट काफी है, ये पहला बीसी पर फॉर्मेट चैंपियन ट्रॉफी हो रही है, आगे जाकर काफी बड़े बड़े टूर्नामेंट्स हैं। अमजद अगली गेंद लेकर बायत के गेंदबाज, ये देखिए मारू या छोड़ू, ये स्पेशल गेंद थी अमजद की, डॉट गेंद
ऑफ स्टंप के करीब गेंद थी और मारू या छोड़ू ऐसा फैसला चल रहा था मन में सोमनाथ के, सीधी विकेट के पेपर दस्तानों में, डॉट गेंद। अच्छी हो रही गेंदबाजी अमजद। ओ फिर से एक बार, अब ओवर समाप्त होता हुआ, पांच ओवर की समाप्ति पर रन संख्या 45, छह गेंदों का खेल बचा है और रन बचे 52। स्टैंड में तारिक भाई चर्चा करते हुए, बिलाल के साथ में एंजॉय करते हुए चैंपियन ट्रॉफी 2023 को आपका भी हार्दिक स्वागत है। गेंदबाज बिल्कुल तैयार, हंजला आए गेंदबाज, मशहूर गेंदबाज हंजला। ओ सामने खेला है और फील्डर भी है और बेहतरीन कैच, ये देखिए सेलिब्रेशन शुरू हो चुका है। वो कहते ना कभी कभी मौका मिलता नहीं, लेकिन आज मौका मिला है उन्हें गेंदबाजी करने का और मौके के साथ उन्होंने विकेट भी हासिल किया और बेहतरीन कैच भी पकड़ा वहां पर भावेश ने। भावेश ने सेलिब्रेशन नहीं किया लेकिन गेंदबाज काफी अच्छा सेलिब्रेशन करते हुए। इस मैच की विजेता टीम और पॉइनर कल, लॉट्स तो सभी को दिए लेकिन इसके बाद का जो मुकाबला है ना हाई वोल्टेज। अक्षय नए बल्लेबाज, फिर से एक बार कर सकते सेलिब्रेशन और ये देखिए क्या बात है, हर विकेट पे आप सेलिब्रेशन शुरू हो चुका है। हंजला काफी मशहूर है और आप काफी फेमस हो सकते हैं, ये रील बन सकते हैं। दो विकेट पे दो मर्तबा सेलिब्रेशन करते हुए क्या हैट्रिक पूरा करकर पूरे ग्राउंड में घूमना चाहेंगे। कमेंट्री के साथ कॉमेडी होना जरूरी है क्रिकेट में, हंसते रहो और आगे बढ़ते रहो। नए बल्लेबाज विनोद, उन्होंने गेंदबाजी की थी विनोद ने, एक विकेट उन्हें मिला था, क्या यहां से अंजला विकेट की हैट्रिक कंप्लीट करना चाहेंगे। राइट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद लेकर, ओ अच्छी गेंद, डॉट गेंद। ये गेंद ना हैट्रिक की तरह ही थी, जिस तरह की गेंद की थी उन्होंने ऐसा लग रहा है कि मेडन और डालने की यहां पर कोशिश हो रही है, लेकिन उसके लिए फील्डिंग अच्छी करनी होगी। आज निराश किया आमन स्पोर्ट ने, पहले तो गेंदबाजों ने निराश किया और साथ ही साथ बल्लेबाजों ने भी। ये देखिए अब फील्डर है, कोशिश हो रही है लेकिन एक रन मिलता हुआ, अब दो गेंदें बची है, क्या दो लंबे हिट लगा सकते बल्लेबाज सोमनाथ, वो भी सिक्स मारेंगे तो योग कर सकते हैं। यो काफी मशहूर है वो इसके डायलॉग के लिए। अगली गेंद लेकर, ओ लंबा स्ट्रोक लेने की कोशिश, हल्की सी अपील भी की थी वहां पर अंजला ने, डॉट गेंद। आखिरी गेंद बची है, क्या कौन भारी पड़ सकता है इस गेंद के ऊपर, गेंदबाज या बैट्समैन, क्या सोमनाथ सिक्सर लगाकर ये मैच खत्म करना चाहेंगे कि गेंदबाज विकेट्स लेकर इस मैच को खत्म करेंगे कि कैच पकड़कर फील्डर। मुन्ना तैयार है उसके लिए, शॉर्ट फाइन लेग पर आखिरी गेंद, आखिरी गेंद काफी रफ्तार भरी गेंद थी और इसी के साथ इस मैच को अंजुमन स्पोर्ट ने जीता है। कॉन्ग्रेचुलेशन अंजुमन स्पोर्ट, हार्ड लक अमन स्पोर्ट,
काफी बेहतरीन गेंदबाजी की सबसे पहले अंजुमन ने, उससे पहले तो उन्होंने बल्लेबाजी अच्छी की, अच्छा टारगेट उन्होंने रखा, लेकिन अमान स्पोर्ट ने तीनों ही फॉर्मेट में निराश किया, फील्डिंग, बैटिंग और गेंदबाजी में। तो इस मैच के मैन ऑफ द मैच वन मैन करण कासर इज अ मैन ऑफ द मैच, उन्होंने अर्धशतक बनाया इस टूर्नामेंट में। और जब ग्रामीण के क्रिकेटर जब सिटी क्रिकेट खेलते, बीसी फोर फॉर्मेट खेलते, फिर चमकते तो अच्छा रहता है। तो फिर अब यहां पर हम मैन ऑफ द मैच देना चाहेंगे। करण कासर अपन मुख्य बैट्समैन से खूब खूब अभिनंदन। पुन्हा एकदा आपण पाहताय अक्षय कासर, नंतर आता त्याचे छोटे बंधू करण कासर देखील आता टेनिस क्रिकेट बॉल मध्ये आपल्या नावाचा दबदबा ठेवताना तुम्हाला पाहायला मिळत आहे। प्रेक्षक